फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बच्चा कौन है? मेरा बच्चा. मेरे बच्चा? सर दुनिया मेरा बच्चा. सब लोग मेरे बच्चा. तेरी बूढ़ी मेरी बच्ची. तुम बूढ़ी को पहचानते हो? मैं सबको पहचानता हूँ. अरे वाह, मैं सबको जानता हूँ. बोलो किसका देखना है? मेरा देखना है. दिखाओ. क्या दिखाओ? कुछ भी दिखाओ. कुछ भी दिखा नहीं सेवा, इसे कैसा समझेगा महाराज? उसमें शक करता है. निकालो के निकालो. बस में निकालो. नहीं, नरक में भेज दूंगा. महाराज शुक्लो महाराज, हे क्या माजा हाथ दाखो तो. सवेर धोता नहीं है क्या? अरे हाथ हाथ धोता है ना महाराज. अरे वो हाथ वो स्वर तू कर. पिछले जन्म में तू जानवर था. जानवर? महाराज बराबर बोला, बराबर बोला. आगे आगे देखो, आगे देखो. पिछले जन्म में तू जानवर था. ये जन्म में तू आदमी है. पिछले जन्म का बराबर है, ये जन्म में जरा लपड़ा है. जरा देखो, बराबर देखो. का अजूबा, मी माणूस आहे एवढं दिसत नाही वय. महाराज ये अगले जन्म में क्या होगा? फिरचा स्वर होगा. अरे वा महाराज, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास बसला. तुम्हाला दिखा. काय गरम आहे? नाही. फिर बहुत अच्छा हाथ है तुम्हारा. महाराज आजोबा पिछले जन्म में कौन था? मूर्ख, मैं देख रहा हूँ ना, ज्यादा घर मत का. सावकार सावकार सांगा. मागच्या जन्मात याला दोन पाय होते. अरे वाह महाराज, म्हणजे मागच्या जन्मी मी माणूस होतो. कव्वा था कव्वा. हे नाही आवडलं. तुझा जन्म तू ठरवणार का मी ठरवणार? मूर्ख माणसा. पण तुला प्रमोशन दिलंय ना सुअर पेक्षा. तुला मी वरचा वरचा दर्जा दिलेला आहे ना मी तुला. पण या वर्षामध्ये या जन्मामध्ये तुझं भाग्य उदयास येऊ शकतो. 100%. महाराज म्हणजे पुढच्या जन्मात आजोबा मरणार. कोंबडी होणार, कोंबडी, हैदराबादी कोंबडी. अरे बापरे, एकदम डेंजरस आहे. प्रमोशन स्टेप बाय स्टेप मिळत असतो बच्चा. नाही पण कोंबडी म्हणजे त्रास ना, रोज अंडं द्यावं लागणार. काय असं बसायचं आणि द्यायचं? पण त्रास होणार ना. अंड अंड अडकला आपा, हात हात अडकला. माझोबा असं करा ना, हप्त्यातून एक डाव द्या ना. संडे टू संडे. खामोश, तू बीच में बोलेगा तुझ्या मुर्गा बना दूंगा. मेरा कुछ चलेगा ना महाराज, मैं तयार आहे. मला नाही चालणार महाराज. महाराज मला याच्या नियतीचा डाऊट आहे. सारखा सारखा माझ्या घरी येतो, काहीतरी याचा बंदोबस्त करून टाका. बंदोबस्त करता येईल. दोघांपैकी एकाला मला स्वर्गात पाठवावं लागेल. अहो खाली काय आणि स्वर्गात काय, अंड रोज द्यायचा त्रासच आहे. तसा नाही मग स्वर्गात गेला की टेन्शन फ्री आयुष्य. हाय सुअर पण नाही, कोंबडी पण नाही. मग मला पाठवा ना स्वर्गात, मी तुमचे पाय धरतो. महाराज त्यांचा नको, माझा नंबर लावा, मी तुमचं पाय तिथे धरायला तयार आहे. बस तो म्हातारा माणूस आहे, कधी पण गचू आणि त्याला स्वर्गात पाठवतो. महाराज काहीतरी करा. काय फेकताय महाराज? महाराजांना वाकडे इकडे बोलायचं नाही. काढू काय? नाही भस्मा भस्मा. महाराज तुमच्यासाठी जान पण हजीर आहे, चला ना यमाकडे. पण यमाकडे आपल्याला असं जाता येणार नाही, त्यासाठी पूजा करावी लागेल, एक इंजेक्शन घ्यावं लागेल. महाराज मग मी तयार आहे, मला द्या इंजेक्शन. तसं नाही मज्जा, तसं नाही, मला पूजा करावी लागेल. एका महापुरुषाकडनं तुला इंजेक्शन घ्यावं लागेल. काय रे काय रे, इंजेक्शन आहे की पिचकारी? हे हाय इंजेक्शन. पण लहान पोरं होळीमध्ये पिचकारी म्हणून वापरतात. आता हे टोचणार मी तुम्हाला. कुठे टोचणार? माग. अच्छा, मागे म्हणजे पाठीत? पाठीत नाही, पाठीच्या खाली कंबर आणि कंबरेच्या खाली इंजेक्शन. एक दोन तीन. अरे काय करतोय? रनअप घेतोय, रनअप. अरे तू इंजेक्शन देतोस का? क्रिकेट खेळतोय? नाही नाही, हे इंजेक्शन द्यायचं असेल तर रनअप घ्यावा लागतो, रनअप. अरे बापरे, त्याशिवाय घुसत नाही. रेडी? आता काय पर्याय नाही, रेडा बाबा. एक दोन तीन. पुन्हा बाहेर आलं, पुन्हा बाहेर आली. आता डोळे बंद करा आणि समोर बघा काय दिसतंय. डोळे बंद करून तुझ्या बापाला तरी समोर तो दिसेल का रे? असं करू नका. बघा समोर तुम्हाला स्वर्ग दिसत असेल, इंद्राचा दरबार दिसत असेल,
नाही नाही समोर तो पाटील कंट्री बार आहे मन एकाग्र करा आणि पहा समोर तुम्हाला इंद्र दरबारामध्ये अप्सरा मेनका रंभा उर्वशी नृत्य करता है गाणं म्हणताय जो लिख के पीछे क्या है जो लिख के पीछे काय दिसलं तुम्हाला चुळीच्या मागे आमची बुड्ढी चौघींमध्ये बुड्ढी दिसली आमची गप्पा बसा सध्याच्या बुड्ढीला अप्सरा समजा नाही काय लग्न झालं तेव्हा ठीक होत आता सगळं सरल्यावर अप्सरा मन एकाग्र करा सध्या नेटवर्क बिझी असल म्हणून त्या अप्सरा समोर आलेल्या नाहीत अच्छा 1000 रुपये काढा वर पण ट्रॅफिक जॅम आहे सांगितलं ना नेटवर्क सुरू झालं त्या अप्सरा तुझ्या दारा ओके काय झालं मागे काय ते दुखतंय सुई आतमध्ये राहिली आता दुसरं इंजेक्शन आणतो नको त्यापेक्षा सुई आतमध्ये राहू दे त्याला 1000 रुपये गेले अप्सरा गेली तुझ्या फुकट एक सुई पण मिळाली